कोई मिल गया। हेलो गाइस, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मजेत असणार, कारण मी पण आता खरंच मजेत आहे। म्हणून मी स्वतः आज ओपनिंग दिलेली आहे, कारण की नाहीतर तसं माझ्या दोन्ही पण ब्लॉग्स जे आले त्याच्यामध्ये विक्रांनाच ओपनिंग देत होता, कारण माझी तब्येत बरी नव्हती। बट आता माझी तब्येत खूप छान आहे, मला खूप मस्त वाटते, एकदम रिलॅक्स फील होते। म्हणून मी आज ब्लॉग काढायला घेतला। तर आजचा जो ब्लॉग आहे ना काय, तर संध्याकाळ झालेली आहे, तर मग तुम्हाला मी रुटीन दाखवते। तर आता संध्याकाळच्या टायमाला विक्रांतला सवय आहे नाश्ता करायची ना, तर मी आता त्याला त्यासाठी मी खास नाश्ता बनवते। माझं काम बीम सगळं झालेलं आहे, म्हणजे काय जास्त काम नाहीच आहे घरामध्ये। बघू शकता तुम्ही माझं घर ऑलवेज तुम्हाला क्लीनच भेटेल, किचन पण आणि घर पण। तर दीदीने आज केलं आहे तसं काम, विक्रांतची छोटी बहीण आहे ना तिथे। तर आता मी ना विक्रांतसाठी नाश्ता बनवणार आहे, तर मी आता किचनमध्ये जाणार आहे। तर मी ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला माहिती पडेल मी काय करते अजून घरामध्ये काम। बाय आला। तर गाईज, मी ना विक्रांतसाठी काहीतरी ब्रेकफास्ट बनवते, कारण आमच्या घरामध्ये डोशाचं पीठ पण आणून ठेवलं आहे मम्मीने दिलं कधीपासून, आणि ब्रेड पण आहे। तर मग त्याला दोघांपैकी म्हणजे सँडविच, सॉरी काय तो असतो, पॅटीस ना, वडापाव, पॅटीस किंवा डोसा काहीतरी बनवेल मी। याच्यामध्ये बटाटे टाकून उघडायला दोन शिट्टी झाले त्याच्या, आणि मला थोडं काम पण येतं, मी काम पण करणार आहे, कारण की हे कांदे दिले म्हणजे मी जे आणलेले कांदे शिकते पण त्याच्यामध्ये, आणि मम्मीने जे दिलेत ना कांदे थोडेसे काय काय ओले आहेत ना ते मी माझे सेपरेट करून ठेवलं होतं, बट पूर्ण दिदी झाले त्याच्यात टाकलं, तर मला परत सेपरेट करायचं, कारण की म्हणजे काय येतं ते पाच रुपयाचं येतं कुठलं तरी करून जातो, मग ते मला आवडत नाही ना। विक्रांतची उडी घातली, मला खूप खूप आवडते ही उडी, की मला तिथे सगळ्या उड्या आवडतात, मला खूप आवडतं, मी प्रत्येक ठेवण्याची उडी घालत असते, तर ही पण घातले, ही मला खूप आवडते। आणि मग आता मी काम करून घेते, हे कांदे मला सेपरेट करायचे, ते करून घेते, आणि तोपर्यंत बटाटे बॉईल होतात, मग लगेच त्याला ब्रेकफास्ट बनवते काम। तर गाईज, माझे ना बटाटे तुकडून झाले, तर मी आता हे ना बाकीचे काटात काढून ठेवते फ्रीजमध्ये, आणि तोपर्यंत ना मी तुम्हाला दाखवते मी काय केले। थांबा एक मिनिट, आज हे बघा, मी ना आता विक्रांतसाठी ना पॅटीस करणार आहे, पॅटीस सँडविच काय मला कन्फ्युज आहे याच्यामध्ये। तर मी ना याच्यात बटाटे घेतले आहेत दोन छोटेवाले, आणि अदरक लसूणची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे, थोडंसं काळं मिरचं आता मी ह्याच्यामध्ये येणार, आणि इथं बेसन घेतलं आहे, तर बेसनमध्ये मी येणार, बेसनमध्ये मी थोडीशी हळद टाकते, थोडा मसाला टाकते हलका, आणि धनिया टाकते, आणि यात पण थोडीशी धनिया पावडर टाकते, ओके। देन मी आता याच्यात मीठ टाकते दोघांमध्ये पण, आणि मग मी तुम्हाला बनवून दाखवते शॉर्टकट, म्हणजे साईडला तेल तापायला ठेवलं मी, गॅस बंद केलं तापलं म्हणून, मीठ टाकते आणि मग मी बनवायला घेते, तुम्हाला दाखवते मी। मला व्यवस्थित ना भांडे पण घेतले घासून, आता मी हे सर्व मिक्स केले, आता मी ना बनवते बघा तुम्हाला दाखवते कसं येईल मी बनवायचं। पहिल्यांदा फ्लॅटवाली देऊन देते, तेल टाकायला ठेवते, डोसा सोबत आहे ना काय चटणी पाहिजे होती ना, पण चटणी नव्हती म्हणून डोसा कॅन्सल केला, आणि हे असं बटाट्याचं करून ठेवलं साईडला, आता ये ना मी त्याला असं देते करून, असं आवडतं त्याला, तू देशील ते आवडेल मला एवढं सांगतो मी तुला। आणि जेवण पण बनवायचं, तर जेवणाचा मला प्रश्न पडला की जेवणात काय बनवू, मला खूप टेन्शन येतं रोजचं जेवण काय बनवू, जसं माझ्या मम्मीला यायचं, मम्मीला मम्मी बोलायची काय बनवू भाजी कशी करायची, म्हणजे बनव काय पण काय पण, तर काय पण काय पण मम्मी ते काय पण नसतं बोलते, तर आता समजतं काय पण म्हणजे काय पण नाही, म्हणजे संसार लागली ना पोरी, मग समजतं तिला, ठीक आहे। पहिल्या कॉलेजला जायची, इकडे तिकडे फिरायची, इकडे तिकडे कुठं फिरलेच नाही मी, समजलं का, मीच बिघडवली तुला ना, फिरले असं नाही बोलत स्वतःला काही येणार समजत, फिरले पण एवढा ना, बरं जेवढं घरच्यांनी तेवढं हेच नाही दिलं, बघू मी तेला, आता तेल पहिले तापले का बघायचं मस्त बघ, तेल तापले तर आपण एक मिनिटात येणार साबुदाण्याचं त्याच्यामध्ये काय वाटत, तो झारा मोठावला नाही गिरा मी नॉर्मल झाला, चिंता नाही करणार आहे मी, याला हे सगळं लावून घेते भाजी, तशी लावते बघा भाजी लावून ठेवते,
अरे बटाटा वडा बटाटा वड्याचीच भाजी असते ना अशी, फक्त ती भाजी आपण फ्राय करतो ना, आता आपल्याला जर विदाउट फ्रायचं खायचं असेल तशी तर कशी लावायची, इथं मस्त होतं एकदम। हे माझं शॉर्टकट आहे एकदम हा वाला, नाही तर काय काही लोक बोलतात भाजी तळली नाही का अजून, तर तसं काय नाही, असंही आपण खाऊ शकतो, असं पण खूप भारी लागेल। कारण विक्रमला सवय आहे ना संध्याकाळची नाश्ता करायची, त्याची मम्मी पण त्याला रोज संध्याकाळी नाश्ता द्यायची, काही भजीपाव वडापाव घरात बनवून द्यायची, कारण तो कामात ना आला ना संध्याकाळचा 5:30 तर मम्मीचा नाश्ता असतो, कढई गरमच असायची, तर मम्मी मग त्याला सवय आहे ना खायची, मग आता ती सवय मी मोडणार नाही त्याला, तेच द्या। ओके चल लवकर लवकर लावून घ्या। यस झालं, हे असं मस्त झालं ह्याच्यामध्ये, भीती वाटते मला, मी पण नाही हे कधी केलंय पण मी करते असं बोलते, आणि चांगलं चांगलं बनवून देते रोज मला, चांगलं बनत ना, पण ते तेव्हा मला छान वाटतं की यार हा चांगलं बनलं ना, बनवते खरं ते चांगले, मला असं तिला वडापावची गाडी लावून दिली तरी तू वडापाव असतो, ए बाबा हात नको लावू आता, ओ माय गॉड, ए टाकला आले आले वा केला का बरोबर, असंच करतात ना, मला माहिती आहे, एकदा केलं का मला परत सेकंड टाइम आरामात येतो, एक निघाला बरोबर तू 3-4 वेळा शिकली ना आरामात, बघा गाईस कसं झालंय भारी, आणि छोट्या कढईमध्ये करायला मला खरंच मजा येते, मोठी भांडी काढा परत ते तुम्हाला माहित आहे ते, त्याविषयी छोटी कढई बरं झालं, मी मित्रांच्या मम्मीकडनं घेऊन आलो, झालं काढते आता, झालं ना गाईस, हो झालं, तू नको करू पाच पाय पण करते, माणूस येतो का टीचर डावला, तेल कमी जात ना, ऍक्च्युअली तेल निघालं, जेवण टीचर खेचून गेलं, ते काढलं बघा गाईस कसं झालंय, फक्त चेंबला ऍक्च्युअली पकडला, तर मिरच्या पण काढा नंतर, येस तुला मिरची येते फ्राय करून, आताच काढतो मिरची, नको नंतर काढ ना, तू सगळं खाऊ ना, तुला दोन पाहिजे ना, मला एक बस, दीदी असती घरात पूजा, दीदी तुम्ही खाल्ला सँडविच नव्हतं, तू पण कन्फ्युज झाला का माझी सारखा, जशी मी होते, आज का मेनू काय आहे रिजा, काय स्पेशल नाही, भात टाकलाय तो गॅस वरती मी, डाळ पण बनवले मुगाची डाळ, आणि आता हे चपाते करते थोड्या छोट्या छोट्या, आणि फ्लावरची भाजी किंवा भजी काहीतरी बनव, बघत राहा तुम्ही कंटिन्यू, तुम्हाला कळेल मी काय बनवणार, आई शपथ खाऊ, माझा घ्या आलो गाईस, काय झालं माहिती का मगाशी, मी नाश्ता वगैरे बनवला होता, ब्रेकफास्ट पॅटीस केला होता ना, तर मग मी विक्रांना दिलं, विक्रांनी खाल्ला वगैरे, बट मग मी नाही खाल्ला, कारण की मी जेवण करेन ना, तर माझे आमचे बाबा आले ना घरी, म्हणजे पप्पांचे काका, म्हणजे आमचे काय झाले सासरेच ना, हां तुझे सासरे, माझे सासरे कसे, माझे ना आजोबा, आजोबा सासरे, तर मग मी बसून राहिली ना त्यांच्यासोबत बोलत आम्ही दोघं पण, त्याच्यामुळे मग इकडचं सर राहून गेलं, मग आता भांडे वगैरे बसले, आणि आता भात ठेवलाय मी साईडला, आता चपाती करणार आहे, छोटे चपाती आवडतात ना खूप, छोटेसे आवडतात चपाती, बिना तेलावाले करशील ना, हो मला तर तेलवाले आवडत नाही चपाती, आणि मग चपाती करेल भाजी वगैरे करते, तोपर्यंत तू काय करणार आहे, तू काय तू आता फ्लावर आहे ना कट करते, फ्लावर घेतला बाकीचं कट केलं, तिथं पाणी पिलं टाकायला फ्लावरसाठी, गॅस चालू केली ना, बंद केली आहे चालू वाढवून द्यायला, मी कट करते फ्लावर, कारण मी फ्लावरचे भाजी काढणार, बघा तुम्ही किती मस्त भाजी होता, एक मिनिट मला पहिला कचरा भरायला लागतो, तुला माहिती आहे ना मला नाही आवडत ना, हो मक्की किंवा आले लेकिन घर पे पत्ता नाही रे, तुमच्या घरी मच्छर येतात का पावसात, मच्छर नाही काय माशा येतात जास्त, माशा आहे का, माशा आले होते एवढं पुसून पण येतात, असं धू तुम्ही गरम पाणी मी काय करणार, ते म्हणून ते फक्त आहे ना गरम पाण्यात ना टाकून द्यायचे, कारण की काय माहिती काय लगे यात किडी वगैरे असत ना, मग त्यात किडी हे होतं मरतात, म्हणजे नॉर्मली बॉईल करून खायचं असं त्या टाईप मध्ये ना, एवढं बॉईल नाही करायचं पण कारण की तसं आपण ना फ्राईज करणार आहोत ना, मग मी फक्त आहे ना एवढं पुसते आणि लगेच मच्छर येतात परत, ओके लवकर बनवतो ब्लॉग काढताना भूक लागते माहिती, बघू तुला बघून भूक लागते ना, आणि याच्यामध्ये मीठ नाही टाकलं तरी चालेल शिजता ना, पण ऍक्च्युली टाकते मी थोडंसं टाकते, कारण की मला आणि आता भात ठेवलं भात पण झाला, मम्मी ना डायरेक्ट अशा हाताने करते, मग तुझी मम्मी
थोड़ा पानी वापर होईल तो यास मला पाहिजे तुम्ही हात लावला बघितलं का गरम पाण्यात काढलं आणि याच्यामध्ये असं ठेवलं स्ट्रेन करलं तर मी ह्याला ना आता मॅरिनेट करते तुम्ही बघा मी कसे करते पहिला मी याच्यामध्ये ना बेसन घेतलं आहे ओके त्याच्यानंतर मी 2 चमचे घेतले बेसन याच्यामध्ये 1 चमचा मी हे घेणार आहे कॉर्नफ्लॉर ओके अँड देन त्याच्यानंतर मी याच्यात टाकणार आहे हळद दिसते ना मसाला आणि धनिया पावडर गरम मसाला वगैरे पण टाकू शकता आणि वरण टाकते थोडी अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकते 1/2 चमचा ओके त्याच्यानंतर थोडंसं काळा मीठ टाकायचं एकदम जास्त पडू शकतो यार पड ना पड महिलांच्या त्रास देतो अरे अरे जास्त पडेल ना नाहीतर आता पडला पडला थोडंसं घ्यायचं म्हणजे सगळं मिक्स करायचं चांगला डबा मस्त आणि त्याच्यामध्ये काहीतरी पार्सल आणलेलं वाटतं आणि याच्यामध्ये थोडंसं साधं मीठ पण टाकायचं म्हणजे चांगली टेस्ट येईल मस्त राहील माझं गोल अँड देन उसके बाद अभी हे पूरा मिक्स करणे का हाँ तो ऐसे हिंदी भी बोलते हैं ना बीच बीच में yes. बहुत अच्छा लेकिन हिंदी लोग भी देखते हैं बहुत सारे हमारे व्यूवर्स जो है ना वो हिंदी भी हिंदी है मतलब नहीं हिंदी सबको समझते हैं आप लोग जो कुछ बोल रहे हो वो हम लोग को समझ में नहीं आ रहा है तो प्लीज ट्राई करो आप हिंदी में तो मैं बीच बीच में हिंदी भी बोलूँगी ताकि उनको भी समझ आए तभी मैं इसमें ना ये डाल दूंगी ये डाल दूंगी मतलब ये डाकना रही थी काय ते तुम्ही पहिल्यांदा बघितलं असं हे चाळण किंवा गरम करत चाळण म्हणजे हे काहीतरी वेगळंच बनवते ना मला आवडतं असं खायला याची म्हणजे कसं आपण चिकनचं स्टार्टर करतो ना त्या टाईपमध्ये मी हा व्हेजमध्ये स्टार्टर बनवलं आहे आज आम्हाला जेवणासोबत तर ह्याला मी आत्ता ठेवते आणि मग नंतर डायरेक्टली फ्राय करून घेणार आहे तोपर्यंत मी ना चपाती करते मग जेवताना डायरेक्टली मग विक्रांतला हे फ्राय करून देते तू पण जेवण आहे सगळ्यांना तुम्ही जास्त खातो नाही मग कसं माहिती का गाईज बघा तुम्हाला सांगते मी हा बोलतो तू माझ्यासोबत जेवायला बसा तुम्ही सांगा ह्याला सारखं डाळ दे भाजी दे भात दे लोणचं आणून दे पाणी बसायचं ना मग मी कसं उठणार जेवणावरून उठायला म्हणून मी मग असा विचार केला आता की फक्त पहिला तुला जेवण काढेल त्याच्यानंतर मग मी जेवायचंय आता तुम्ही बघा किती भारी दिसते हवा तर याच्यामध्ये कलर पण ऍड करू शकता तुम्ही नाही करायचं कलर नाही करायचं का आणि हे हाताने जास्त चांगलं होईल लागेल पण हे मस्त होणार आहे मॅरिनेट त्या आता ह्याला मी ना झाकून ठेवणार आहे आणि तोपर्यंत मी चपात्या करून घेते ठीक आहे चलो बघा गाईज मी चपाती बनवते गोळा बनवला रियांशी आता तर चपाती शिकल्या गोळ बनवायला आता ती माहीत नाही आता गोळी यायचा नाही खूप भीती वाटते शिकले शिकले पोरगी टोपी लावून बघू ना या कोई मिल गया अरे ये तो बनल रियांची गोल गोल चपाती मुकडा तो दिखाओ कार्टून माझा अरे माझा गोल यांची जाम भारी असते तू गाणं बोल हनी सिंगचं बोल तुझे बिटा के रखा था मैंने रानी पलकों पे बोला 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 गाना बोलना 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 गाना हनी सिंह से गाना हनी सिंह से गाना बोल बोल तुझे बिटा के रखा था मैंने रानी पलकों पे तूने मारी ठोकर समझी आ जाऊगा सड़कों पे पुढ़ सा आयशा पर काय भी बोल दो अरे अरे चल झाली चपाती चला बघत राहा रियांची भाजील चपाती मी भाजून देणार चपाती तुला असं बोलतो यार भाजी भाजी लोक कल की बात कोबी कशी कापली होती मस्त कापली एवढी दाढी झाली फ्राईड राईस मस्त लागला ना मी बनवलेला काय मी बनवला फ्राईड राईस स्वतःचा क्रेडिट घेतो फक्त मी बनवला फ्राईड राईस अरे मी बनवलेला अरे मैंने बनाया था जा जल्दी बनाओ चलो फाटे। क्या फाटे काय बोलले तू ड्यू ड्यू ड्यू
पाठवत लवकर बनवा बाबू. तर गाइस तोपर्यंत आहे ना जे तवा ठेवला मी टाकला माझ्या चपात्या झाल्यात. बघ मी आशा बनवून घेते चपात्या कारण की मला तर तसं वाला येत नाही. एक सैडला टाकून शेकवायला ते मला जमत नाही त्याच्यामुळे मी तशा बनवून घेतल्या. तोपर्यंत विक्रमसाठी सॅलड बनवून ठेवते. ओ ओ चलो सॅलड मस्त असतं ना. नॉर्मल वाला चालेल चालेल. ओ काय बनवतो फक्त. तर गाइस अरे हम लोग बनाते हैं चपाती. तरी एक सैडला हे ठेवलाय तवा आणि एक सैडला ते डाळी ठेवलाय. तुम्हाला पण आवडतं ना गाईस कमेंट करा आवडतं की नाही. लगेच पळटायचे फुलके टाईपच चपात्या. फुलके बनायला विक्रम चपाती चपाती बोलतो म्हणून पण चपाती त्या दिवशी माझी तब्येत नव्हती वर तेव्हा मी एकदम झालेल्या चपात्या आणि मोठ्या मोठ्या केल्या होत्या गाईस. आता ही लगेच इथून झाली ना मग लगेच ना ह्याच्यावर ठेवते आणि ह्याच्यात टाकायची एक लगेच जशी मी शेकून घेते अशी फुगते. फुग फुग माझा बाबू फुगला. अरे फुगला अरे अरे फुग फुग अरे फुगतो बघितलं बघितलं कसं फुगतो फुगली बाबा थोडी थोडी ही असं वाटतं हॉटेल मधली ना मला आवडते अशी नॉर्मल फुगली तरी बस असते ही असे बस. आणि याला मी ऑइल वगैरे काही लावत नाही फुगतात पण चपात्या असं काही नाही. तिला नीट शेकवायची तिची ट्रिक असते बट मी अशीच शेकवते. गरम गरम खायचं काय जर शिकव काय करून गेलो लवकर नंतर मग आपण दाखव ठीक आहे. भजी दाखवायची ना आपल्याला ठेवले मी चला गाईज आम्ही टाईम हो रहा आहे का कधी चपात्या थंड होतील म्हणून याच्यात टाकते हे ना हाताने करू का अजून जरा नो नको ना होऊन जाईल ना. चला पाणी सुटले तेल तापले साईडला हो लगेच बोलशील फ्राय करून घेते गाईज आणि मग लगेच प्लेट भरते पापड बाकी आपलो हो पापड पण करते ना बेटा पेटा बोलली तुला पेटा. चलो मी फ्राय करते चमचा घेते धारा गेला घेतच नाही. बघा गाईज झाले काढले पण मी असे आता अजून टाकते ह्याच्यात करून घेते मग मी तुमच्यासोबत बोलते जेवायला घेते मग डायरेक्ट. बघितलं गाईज मी काय काय बनवलं एकदम पटापट बनवलं ना ते पण मी तुम्हाला दाखवते. बघा मी ना बनवले फ्लावरचे पकोडे क्रिस्पी किंवा पकोडे बनवू शकतो. पापड आहे राईस लोणचं आणि मी ही अशीच चपाती बनवते मला अशीच येते. आणि सॅलड बनवलं आहे दाल पहिला सॅलड नंतर खातात मला आवडतं आले आणि दाल तर हे ना एकदम क्रिस्पी झाले आणि शिजल्या पण मस्त मस्त बनवले ना. तुम्ही बोलायचे ना की अशी वेज बनवत जा वेज खात जा तर मी खरंच आज वेज खाते आणि मस्त झालं. मी जेवण घेते विक्रमसाठीच वाढले मी टेस्ट करते मला आता मी प्लेट वाढून घेते. काय खोटं बोलते तूच खाणार एकदम खोटं तू खाल्लं तर काय होणार आहे तू खा मला एवढी मोठी प्लेट नको जास्त खाईन मग असं आहे माझं पापड खात. तर आय होप तुम्हाला आपला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्यासाठी. आणि तुम्हाला अशा सारखे नवीन नवीन छान छान ब्लॉग्स बघायला भेटतील आणि जर कोणी सबस्क्राईब केलेलं असेल तर आपल्या चॅनल तुम्ही आवडलं तर सबस्क्राईब करा जबरदस्ती नाही तर मी सगळ्यांना लव यू मिस यू काळजी घ्या जेवायला या तुम्ही पण जेवा असं बनवून बघा आवडलं तर नक्की करा. इझी आहे खूप म्हणून कारण मी सगळं इझीच करतो मला माहिती आहे. मी जेवण घेते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये एकदम इंटरेस्टिंग ब्लॉग ठीक आहे. तर आता बाय बाय लव्ह यू.